माननीय उद्धव ठाकरेजींनी ही कॉम्प्रोमाइज का केली याचं पहिलं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। राहिला प्रश्न सरकारच्या अलिखित आदेशाशिवाय अशा घटना घडू शकत नाही राज्यामध्ये। पोलिसांचं इंटेलिजन्स हे लक्षात आलंच असेल, पोलिसांनी लक्षात आणून दिलंच असेल, तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी ते त्याला नेग्लिजन्स का केलं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। पण सर्वात महत्त्वाचं की जेव्हा राज्याच्या गुप्तचर विभागाने जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे कळवलं असेल किंवा गृहमंत्र्याला हे कळवलं असेल तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री गप्प का बसले, त्यांनी सुशोभीकरण का होऊ दिलं, उद्धवजींनी याला कसं अलिखित समर्थन केलं, त्यांना खुर्ची टिकवण्याची एवढी त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागलं का? चार पाच घटना तर घडल्याच आहे की ज्या आपल्याला माहीत आहे सर्वांना की त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागलं। पण इथे तर हे तर प्रचंड मोठं त्या ठिकाणी उदाहरण आहे की उद्धवजींना कॉम्प्रोमाइज करावं लागलं। तर उद्धवजींनी स्पष्टीकरण केलं पाहिजे, महाराष्ट्र जनतेला त्यांनी सांगितलं पाहिजे की देशद्रोही मुंबईच्या जीवाशी उठलेले याकूब मेनन आणि ज्यांनी आपल्या मुंबईला उद्ध्वस्त करण्याचं देशाला उद्ध्वस्त करण्याचं कटकारस्थान केलं, मुंबईकरांच्या जीवाशी खेळणारे आणि आज ही जी परिस्थिती निर्माण झाली या राज्यामध्ये की इथपर्यंत खाली जावं लागतं उद्धव ठाकरेजींना सरकार चालवण्याकरता, याचं उत्तर उद्धवजींनी दिलं पाहिजे की तुम्हाला गुप्तचर विभागाने कळवलं होतं का? मग राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय केलं, का होऊ दिलं असं, का याकूब मेननच्या कबरीला सौंदर्यीकरण होऊ देण्याचं काम तुम्ही केलं? तुम्ही या गोष्टीला टाळूच शकत नाही, तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्ही अलिखित का परवानगी दिली त्यांना, का समर्थन केलं, तुमचं हिंदुत्व का जागा झालं नाही, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार का जागा झाला नाही, तुम्ही का हातात गदा घेतला नाही, तुम्ही का धनुष्यबाण हातात घेऊन त्या ठिकाणी सोडला नाही? आणि मग तुमचं सारं सरकार असताना तुमच्या सरकारमध्ये अशा घटना होतात, महाराष्ट्राची मान खाली जाणाऱ्या घटना होतात, महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी दुःख वाटेल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात वाईट प्रतिमा तुम्ही निर्माण केली आहे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची माफी उद्धव ठाकरेजींनी मागितली पाहिजे आणि सरकारने तर यांना शोधून काढलंच पाहिजे कोण कोण या घटनेमध्ये आहेत, कोण कोण या सौंदर्यीकरणाचे भागीदारी आहेत हे शोधून काढलं पाहिजे असं मला वाटतं।